एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप केल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून त्यांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली, मात्र ती फसवी असल्याने पुन्हा या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून गुरुवारी मध्यरात्री राज्यातील सर्व बस या आगारातच राहणार आहेत, त्यामुळे शुक्रवारची सकाळ प्रवाशांसाठी अडचणीची झाली. या संपाविषयी कोणताही पत्रव्यवहार न करता केवळ कामगार सेना वगळता सर्व संघटनांच्या कृती समितीने हा एल्गार पुकारला आहे. वेतनवाढी संदर्भातील घोषणा फसवी असल्याचा आरोप कृती समितीने करून अचानक संप पुकारला आहे, यामुळे शासनाची कोंडी होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व ठिकाणच्या विभागीय कार्यालयात बैठका झाल्या असून गुरुवारी मध्यरात्रीची वेळ संपासाठी निश्चित करण्यात आली.